विद्यार्थी मित्र हो पुढील वाक्य लक्षपूर्वक ऐका सुमन म्हणजे फूल जे सुमन म्हणजेच निर्मळ मनाचे असतात त्यांच्याच हृदयात दया व करुणा वास करते आपण पाहिले दोन्ही वाक्यात सुमन या शब्दाचा प्रयोग झालेला आहे दोन्ही वाक्यात सुमन हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे पहिल्या वाक्यात सुमन शब्दाचा अर्थ फूल दुसऱ्या वाक्यात सुमन शब्दाचा अर्थ निर्मळ मन अशा प्रकारे भाषेत एका शब्दासाठी विविध अर्थ असतात वा ते विविध अर्थाने वापरले जातात यास एका शब्दाचे अनेक अर्थ असे म्हणतात आता आपण एका शब्दाचे अनेक अर्थ या पाठाचा अधिक अभ्यास करूया व अधिकाधिक शब्दांची माहिती करून घेऊया शब्द आहे अंग या शब्दाचे दोन भिन्न अर्थ आहेत पहिला अर्थ जो आपण नेहमीच वापरतो तो, तो म्हणजे शरीर दुसरा अर्थ बाजू जसे की प्रत्येक गोष्टीला दोन अंग असतात चांगले किंवा वाईट येथे अंग शब्दाचा अर्थ बाजू असा आहे दुसरा शब्द आहे वर पहिला अर्थ आशीर्वाद जसे की मला देवाने वर दिला म्हणजे आशीर्वाद दिला दुसरा अर्थ नवरा जसे की वरवधूला लग्न मंडपात बोलवा येथे वर शब्दाचा अर्थ नवरा असा आहे पुढचा शब्द आहे वजन पहिला अर्थ जो आपण नेहमीच वापरतो तो म्हणजे ओझे जसे की माझ्या शरीराचे वजन वाढले आहे येथे वजन म्हणजे ओझे दुसरा अर्थ प्रतिष्ठा जसे की रामराव आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांचे वजन वाढले येथे वजन शब्दाचा अर्थ आहे प्रतिष्ठा म्हणजे समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढली अर्थात वजन वाढले अशा प्रकारे आज आपण एका शब्दाच्या अनेक अर्थाचा अभ्यास केला